नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज हाती येते। बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी ऋषिकेश उर्फ टम्या पवार याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे। या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसून आपल्याला विनाकारण या प्रकरणात गुंतवले असल्याचा बचाव करत ऋषिकेश पवार यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। यावर आज सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वतीने युक्तिवाद झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने टम्या पवार याचा अर्ज फेटाळला आहे। सरकार पक्षातर्फे सरकारी वकील उमेश चंद्र यादव पाटील सचिन पटेकर यांनी बाजू मांडली होती। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायमूर्ती BM पाटील यांनी ऋषिकेश उर्फ टम्या पवार याचा अर्ज फेटाळून लावला आहे। या ब्रेकिंगचा आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।